मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. मराठा समाजाच्या आंदोलनास मोठे यश आले आहे. रात्री उशिरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेऊन सुधारित अध्यादेश त्यांच्या सुपूर्द केला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यात सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मराठा बांधवांना दिली. सर्व मागण्यांचे अध्यादेशही निघाल्याचे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्रे द्यावी, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा प्रमाणपत्रे द्यावी ही मागणी मान्य झाली आहे. सरकारने अध्यादेश काढला आहे, त्याचप्रमाणे अंतरावली सराटीत मराठा बांधवांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते, ते सुद्धा मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शनिवारी जरांगे हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार असून आंदोलनाची सांगता करणार आहे. मनोज जरांगे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे, आमचा विरोध आता संपला आहे, त्यांनी आमची विनंती मान्य केली आहे, त्यांचे पत्र आम्ही स्वीकारू. जरांगे पुढे म्हणाले की आज मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार आहे, समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या दरम्यान उद्या आम्ही इथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. हीच की आम्हाला आरक्षण मिळालं म्हणजे आम्ही 26 जानेवारी सारखा स्वातंत्र्य दिनासारखा हा दिवस आम्ही साजरा करणार, दरवर्षी या तारखेला साजरा करणार. आम्हाला यशच लागत होतं, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो ना मुंबईला, आम्ही दुसऱ्या कारणाने काही आलो नाही ना. मग आम्हाला यश भेटलं बस एवढं लागत, आम्हाला दुसरं काही लागत नाही. जवळपास 7 ते 8 महिन्याच्या यशाला यश म्हणजे कारकिर्दीमध्ये मोठं काम झालेलं आहे त्यांचं. आरक्षणाला आरक्षण भेटल्यासारखंच म्हणजे भेटलंच आम्हाला म्हणलं चालतं. मराठा आरक्षणाची मनोज जरांगे यांनी सुरू केलेली मोठी लढाई त्यांनी जिंकली. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी सर्वाधिक काथ्याकूट ज्या सगळे सोयी या शब्दावरून झाला होता त्याबाबतही राज्य सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून स्पष्टता आणली आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार सगळे सोयी या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यांच्या पूर्वीच्या पिढीतील जातीमध्ये झालेल्या लग्न संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहे त्यांचा देखील समावेश असेल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्रात पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्तांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तांच्या नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2012 नुसार तपासणी करून त्यांनाही तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. काम मोठं झाले समाजाचं. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदे साहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि त्यांनी ते केलंय. जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्षकांचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला. आपण समाज म्हणून काम केलेलं आत्तापर्यंत, आजपर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आढवयू त्याला सोडलेलं नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात. आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं हे आपला लढा होता खरा, ते आपण यशस्वी केला. आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून. तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय संपलेला. तर कुणीतरी जबाबदार असावं
मंत्री महोदय हेही उद्या येतील, यांच्या हातानं हे घेऊ आज स्वीकारलं आहे आपण हे. पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आहे, आपल्या सगळ्या बांधवाला. त्यांच्या हातानं तिथं आपण पत्र घेणार आहे, तो उपस्थित सोडायचं ठीक आहे, परंतु खरं हे ते पत्र या हे दोघं आहेत, आणखी त्यांचे काही मंत्री महोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही. पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे उद्याच्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे, कारण जबाबदारी त्यांनी दिले, जबाबदारी त्यांची पण आहे, आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे, आता आपलं शत्रू संपलं. मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे, कारण विरोधाचा भाग नाही, जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो. तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो. मला शब्द देता त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो, तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो. त्याच्यामुळं खालीही आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले, निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले, त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले. समाज म्हणून इथं येते सध्या समाजाचे, त्यांना सगळे दाखवले. त्यानंतर ते म्हणले हो, म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का, तुम्ही बोलाव मत असले तर बोलवतो, कोणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही, तर बोलू नका म्हणा, मी बोलवत नाही. सगळ्यांनी होकार दिलेला आहे, तुमचा होकार आहे का, त्याला जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे. परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे, सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या गावाकडे आम्हाला आधी मुंबईचे ना आम्हाला आमच्यासाठी मग मुंबई ऐका रे, अरे म्हणलो पण ऐका ना, तुमच्याच मनाने करायचं का, आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची, अंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी, सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे. आम्हाला तसं ठिकाण बघायचं, दोन दोन जागेवर टाकत आम्हाला व्हायला नाही घालायचं. आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं, आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत, या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठी. मराठा समाजाचे नेते आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये मात्र ते हरले असे चित्र उभे ठाकले आहे, अशी टिप्पणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मात्र आता मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदणीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आहे. आरक्षण काढून घेण्याचा हा प्रकार यासाठी ओबीसी नेते जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया हरिभाऊ राठोड यांनी दिली. तर या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहे. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत, जे वंचित ओबीसी आहे, जो बारापूरतीदार आहे, त्यांच्या ताटातल्या 17 भाकरी या उरबडून नेल्या, याच्यामध्ये कुठला आनंद आहे. आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीशन द्या. आणि इकडे सरकार सांगत होतो की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही. प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे, आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचनामध्ये बरेच बदल केले आहे. ओबीसी अनुसूचित जाती जमाती इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 ओबीसी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा समाजातर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चेची बैठक 26 जानेवारी 2024 धानोजी समाज सभागृह वडगाव रोड चंद्रपूर येथे 3:00 PM ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 मध्ये बदल करण्यासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्यामुळे प्रमाणपत्र मिळाल्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते. म्हणून राजपत्र रद्द करून घेण्यासाठी ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती व इतर समाजातील जातनिहाय जनगणनेच्या मागण्यांवर महामोर्चा निघणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आदिवासी विकास परिषद, आदिवासी संघर्ष कृती समिती, बहुजन समता पर्व, सर्व एससी एसटी ओबीसी विजय समाजातील संघटना प्रामुख्याने उपस्थित होते. सरकारने जो 17 डिसेंबर 2023 ला राजपत्र काढलेलं आहे, त्या राजपत्रामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, विजयंटी आणि ज्या अटी शर्ती होत्या पहिले व्हॅलिडिटी काढण्यासाठी, त्या पुन्हा वाढवल्या आहेत, म्हणजे सोप्या केलेल्या आहेत. सोप्या केल्यामुळे कोणती जात कोणत्याही याच्यामध्ये घुसू शकते, म्हणून हे राजपत्र रद्द करावं. आणि त्याचबरोबर जातनिहाय जनगणना ओबीसीची असो, अनुसूचित जमातीची असो, अनुसूचित जातीची असो आणि इतर समाजाची सुद्धा जातनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी ह्या 7 तारखेचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटू या नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.